लोकप्रसिद्ध आहे. पण त्याच्यामागे जराशी त्याची पार्श्वभूमी मी सांगू इच्छितो. संत नामदेव जेव्हा बाल्यावस्थात होते तेव्हा त्यांचे वडील हे एका विठोबाच्या देवळात नित्यनेमे प्रसाद देत होते. तर ते तिथे दररोज प्रसाद द्यायचे आणि त्यांच्या मुलांना सांगायचे की प्रसाद विठुरायांनी खाल्ला आणि रिकामी वाटी घरी आणून ठेवायचे. तर एक दिवस त्यांनी नामदेवांना सांगितलं की तुम्ही प्रसाद ठेवा. नामदेव प्रसाद ठेवायला गेले आणि त्यांनी डोळे मिटल्यावर त्यांना कळलं की विठुराय प्रसाद खातच नाही. तर मग शेवटी त्यांना असं वाटलं की आपल्या वडिलांना वाटेल की प्रसाद आपणच खाल्ला आणि असं म्हटलं की विठुरायांनी खाल्ला. तर ते असं वडिलांना वाटू नये म्हणून ते आता विठुरायाच्या चरणाशी आपलं डोकं फोडूया अशा विचारत होते. तेवढ्यात विठुरायाने खीर खाल्लेली दिसली आणि हा चमत्कार आहे त्याच्यात. हा अभंग या अभंगात त्याचं वर्णन आहे. तर मी अभंग सादर करतो. वेदानाही वेदा
We had a